दिवशी त्या समितीला राज्याचा दर्जा दिला आणि राज्यभर समिती काम करायला लागली। आज जळगाव जिल्ह्यात 3.5 लाख नोंदी सापडल्यात। 1967 पासून 23 पर्यंत किमान एका परिवारात 600 ते 400 लोक आहेत। एका नोंदीच्या आधारावर सगळ्याची सगळ्या परिवाराला त्याचा लाभ घेता येतोय, म्हणजे 3.5 चा जवळपास 7.5 लाख लोक त्याचा फायदा उचलू शकतात। आज म्हणून शांततेत आंदोलन करायचं, शांततेचं आंदोलन आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत नेऊन ठेवतंय। तुमची गरज यासाठी आहे, आता मराठ्यांच्या लेकराला तळपू देऊ नका। 70 वर्ष मराठ्यांचे पोर तळपलेत, आरक्षण असतानाही दिलं नाही। 1805 पासून 1967 पर्यंत आणि 67 पासून 2023 पर्यंत ज्या नोंदी सापडल्यात ह्या 70 वर्षापासूनच्या अगोदरच्या नोंदी आहेत। अगोदरच्या आयोगाने सांगितलं मराठ्यांच्या नोंदी नाहीत म्हणून आरक्षण देता येत नाही, आता त्याच नोंदी सापडल्यात। हेच आरक्षण जर तुम्ही 70 वर्षापूर्वी दिलं असत तर आज मराठा समाजाची जात जगाच्या पाठीवर नंबर 1 ची प्रगत जात म्हणून राहिली असती। कोणत्या तरी एखाद्या नेत्याचं ऐकून आमचे पुरावे असूनही तुमच्या बुडाखाली तुम्ही लपून ठेवले, आज मराठा समाज करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि त्याला पूर्ण पुरावे बाहेर काढले। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।